आई मला जरा मदत करा. अगं आता मदत करतेच आहे ना स्वयंपाकाला. नाही मला कळलंय तुला नवीन केस मिळाले, मग तू कर ना काम. मी आहे ना इथे घाण्याला झुंपलेल्या बैलासारखी. नाही मी रागून नाही बोलत आहे, मला एकटीला सगळं करावं लागतं ना. वैदू काही कामाची नाही आहे ग. आई पण मला तुमची मदत स्वयंपाकासाठी नकोय, माझ्या केससाठी हवी. अगं बाई मी काय करणार तुला मदत? नाही मला काही कळत नाही त्यातलं. आई ऐका तर खरं, माझी आई तर फारशी शिकलेलीही नव्हती, पण तरीही मला मदत करायची. तुम्ही तर ग्रॅज्युएट आहात, इतक्या हुशार आहात, कराल ना मदत? काय उपयोग आहे असल्या हुशारीचा आणि डिग्रीचा? लग्न होऊन या घरात आले आणि सगळी हुशारी गेली सरंजाम्यांच्या चुलीत, आणि डिग्री माळ्यावरच्या अडगळीत. इथेच तर चुकतो ना आपण, स्वतःलाच ओळखू शकत नाही. स्त्रीची हुशारी चुलीच्या धगीत जळत नाही, उलट सोन्यासारखी लख जळाळते. हा फक्त त्यावरची राख दूर करावी लागते. आणि तसं म्हणाल तर डिग्री अडगळीत जाऊ शकते, पण तुम्ही मिळवलेलं ज्ञान ते कसं अडगळीत जाईल? नको बाई मला नाही जमणार, उगाच हे ओरडतील नसते व्याप नको. नाही आई नाही ओरडणार ते, मी समजावे ना दादांना, मी बोलेन त्यांच्याशी. नको ग बाई, मी आपली साधी सरळ बाई, माझ्यामुळे काही घोळ झाला तर नको. हो कसा होईल घोळ, मी आहे ना. ऐका, अंजू भल्ला नावाची एक बाई आहे जी हिप्नोटिझम आणि रेकीचे उपचार करते. मग मी काय करू? ऐका तर खरं, तर तिच्या बरोबरच्या मीटिंग साठी मला तुमची मदत हवी. म्हणजे मी काय आता पेशंट बनून जाऊ का तिथे? सांगते सगळं सांगते. ऐक, मग तो मी पांडुरंगा फक्त एकदान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. अरे सहदेवा खाऊन घे बाबा पोटाला. अरे सहदेवा मी जस माझ्या पुरासाठी तळमळतोय ना, तस ते अग्निहोत्री साहेबांसाठी बी कुणी ना कुणी तरी तळमळत असणारच. मी एकदा मला भेटायलाच पाहिजे भक्ती, नाही तर त्यांच्यापैकी कुणीतरी समजू समजो सांगून टाकणार आहे मी. हा समजू सांगणार आहे मी त्यांना. वैशाली मावशींना अचानक अटॅक कशामुळे आला? घाबेरी मावशी त्या खरंच गुन्हेगार आहेत, ती निष्पाप. त्यांच्या आयुष्यातला एक दिवस खरंच हरवलाय, आणि त्याचा वैशाली मावशींच्या केसशी काही संबंध असेल? काहीच कळत नाही ती काय एवढी कन्फ्यूज आहे. स्टॉप स्टॉप स्टॉप, काय मी पंचिंग बॅग आहे का? मला का मारतेस? सॉरी सॉरी अभि सॉरी. तू तू परत कधी आलास? मी फाईल घ्यायला आलो. चल येतो. अभि 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 एक एक मिनिट, मला सांग कधी तुझा दिवस हरवलाय? म्हणजे मला असं म्हणायचंय की कधी असं झालंय का की एखादा दिवस जो तुला आठवतच नाही? आहे ना,
तू मला नाही म्हणाली होतीस तो दिवस हरवला, तो आठवतच नाही. अभी जस्ट किडिंग. चल मी निघतो. अभी तू जोक करत असशील पण मी सिरियस आहे. कावेरी मावशी इनोसंट असो वा नसो पण त्यांच्या आयुष्यातल्या हरवलेल्या दिवसाचा या केसशी नक्कीच काहीतरी संबंध आहे.